हॅपी दिवाळी टू एव्हरी वन. सो आज आपण खूप दिवसांनी परत ब्लॉग शूट करतोय. आज आहे दिवाळी पहाट आणि दिवाळी पहाटच्या शुभ मुहूर्तावरती आपण आपले ब्लॉग्स पूर्ण नवीन जोशने चालू करतोय. सो आता दिवाळी पहाट आहे, 8 वाजलेत पहाट बोलता बोलता. सो आता आपण चाललोय दिवाळीसाठी, दिवाळी पहाटसाठी ठाण्याला राम मारुती रोडला. मी ऑलरेडी माझ्या फ्रेंडकडे आलोय आणि त्याच्यासोबत आता जातोय खाली. हे बघ हे बघ फराळ, बघ फराळ आमच्या सासूबाईंनी दिलाय मस्त पैकी. सो हाच तो माझा मित्र ज्याला तुम्ही ऑफकोर्स ओळखता. सो हा माझ्यासाठी छान फराळ. तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, पूजासाठी. देवाला ठेव, देवाला ठेवते. ओके सॉरी, मला देतोय पण जाऊ दे. आणि दिवाळी पहाट ह्याच्यामुळे वाजलेले आहेत 8. या माणसाने आता हा कुर्ता घातलेला आहे. जरा तुम्ही बघा, जेव्हा मी याच्याकडे आलो तेव्हा कसा दिसत होता. जरा बघा बघा, जरा मागे बघा. बेल वाजवतोय राहायला कुठे. हॅलो, आय होप. अरे अरे वा, तुझे दिवाळीचे कपडे छान आहेत. वेलकम होम. चप्पल वरती काढ. अच्छा, माय चप्पल. आलो हा असा होता, असा एकदम रेडी, एकदम दिवाळीच्या कपड्यांमध्ये. सो त्यामुळे झालेला आहे लेट आम्हाला. आणि हा अजूनही निघत नाही, हा कष्टच घेत नाहीये निघण्याचे पटकन. वाय रे, पहिली दिवाळी. पहिली दिवाळी म्हणजे लग्नानंतरची पहिली दिवाळी. पण काय म्हणून लग्न करू नये, म्हणून लग्न करूच नये. नाहीतर हा 6 वाजता उठून मला कॉल करायचा. आज यांनी माझा कॉलच उचललेला नाहीये असा यांनी शाणपणा केलाय. पण दिवाळी आहे म्हणून मी काय बोलत नाहीये. जरा थोडा टाइम होऊ दे, मग ह्याला बघतो मी. तो बघतो बघ. देवाला शंकरपाळ आणि चिवडा नाही. तू आणलास काय? अँटन अँटन काल आलेला तरी घेऊन नाही गेला. असा करतो. काय बोलला हा माणूस? आत्ता 8:15 मला विचारतोय की आज दिवाळी पहाट आहे का. जेव्हा हा राहतो इथे इथे तळाव पळीच्या समोर, हा खाली जाऊन फक्त ओरडला तरी की आज दिवाळी पहाट आहे का, तरी 4 लोक याला येऊन सांगतील की हो आहे. तरी हा माणूस सासूबाईंचा फराळ खाण्यात बिझी आहे. मी सकाळपासून तिकडे बघतोय क्या डीजे लागतो, डीजे लागतोय. ते आणि गाड्या पण चालू होत्या काहीतरी मध्ये. म्हणजे 1-2 फटाके फुटतात परत बंद होतात. आज पण आता पण एवढा. सो आता मी जरा एक गाडीवरून फेरी मारून येतोय, फक्त बघतोय कोण कोण म्हणजे काय चालू आहे, काय करतोय आपण, रेखी करतोय जागेची. हे पोचणार आता डायरेक्ट बस स्टॉपला आणि जाणार आपापल्या घरी. भारी स्पॉट मिळालाय पण यांना. चाललोय प्रथमेश कडे नाश्ता करायला. गर्दी बघा समोर, ट्रॅफिक जाम. सो लेटेस्ट अपडेट ही आहे की प्रथमेश आल्या आल्या 1.5 किलो फराळ खाऊन झोपलेला आहे. पूजाने सगळं जेवण बनवलंय आणि आता मी तिला थोडीशी लास्ट हेल्प करतोय आणि त्यानंतर आम्ही बसणार जेवायला आणि मग मी जाणार घरी. आणि ह्या दोघांना पण काम आहेत, काहीतरी कपडे घ्यायला जायचंय, काहीतरी करायचंय. सो येस जेवूया. बनवते हे आणि पूजाने बनवलेलं हे हे म्हणजे शेवया.
आणि पूजाने बनवलेली आहे वटाण्याची भाजी. धडपड चालू आहे माझी. हाय वाय इट स्मेल्स लाईक मच्छी. आज मटन नंतर खाऊया. एंड डूइंग सम गॉसिप्स. प्रथमेश झोपलाय. प्रथमेशबद्दल नाही, आम्ही नॉर्मली गॉसिप करतो. तुम्ही एका आता कॅमेरा पकडला म्हणून तो अँगल वर होत असेल, सो जरा नेव्हर माइंड. मी मस्तपैकी जेवून निघतो आणि पूजाने सुंदर भाजी बनवलेली. आय एम नॉट इवन ओवर एक्झॅज्युरेटिंग. लग्न झाल्यावरती दाखवायचं असं होतं. ठीक आहे चलो निघतो. तुम्ही आलो आणि झोपलो आणि आता माझी फ्रेंड आली आहे मम्मीला मेहंदी काढायला. आणि एका हाताची मेहंदी काढायला ती बोलली ॲटलिस्ट 8 तास तरी लागतील. उभरती मेहंदी कलाकार झाली आहे ती आज. सो आता तुम्हाला दाखवतो 8 तासानंतर की हे काय होणार आहे तिकडे. 8 hours later. म्हणून अशी सुंदर मेहंदी काढलेली आहे मितालीने इन लेस दॅन आर. छान काढलीस मिताली. सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी माझ्या फ्रेंडकडे आलोय फॉर लक्ष्मी पूजन. सो त्याच्याकडे आज लक्ष्मी पूजन आहे आणि माझ्याकडे उद्या लक्ष्मी पूजन आहे. सो त्याच्या घरी आलेलो आणि अशी सगळी लोक आलेली आहेत. अरे कहना क्या चाहते हो? काय काय झालेलं आहे. आणि ही आहे पूजा. सुंदर आहे ना. घनघोर डिस्कशन चालू आहे. कसलं? उद्या फटाके आणायचे आहेत. उद्या फटाके आणायचे आहेत. तुझं काय? काहीच नाही. काय लोकांना मी इन्फ्लुएन्स केलंय माझा व्लॉग बघायला इथे आणि हे सगळे लोक मिळून माझा व्लॉग बघताय. प्लस इथे फोटो सेशन चालू आहेत ते वेगळे. Two hours later. मिताली के मिताली